हेलो। यस मैम। यस्टरडे वी हैव सॉल्व ओनली वन प्रॉब्लम फ्रॉम डी डुलोंग फॉर्मूला। टुडे वी सॉल्व अनदर टू प्रॉब्लम्स रिलेटेड टू इट। ओके, हैव यू विथ द फॉर्मूला? फॉर्मूला आहे का तुमच्या बरोबर? यस मैम। ओके, लेट अस सॉल्व अनदर टू प्रॉब्लम रिलेटेड टू इट। ओके, सॉल्व फास्ट। आर यू रेडी टू सॉल्व इट? हेलो हेलो आगे जायचं? हेलो, यस मॅम। अरे सोडवायला चालू करा, पटकन सोडवा, 2 मिनिटात झालं पाहिजे। सोडवताना सगळेजण मी नोटबुक दाखवायला लावणार आहे। ओके, पटकन सोडवा, पटकन। मैडम। हॅलो। हा मॅडम, माझे उत्तर वेगळे चालले। अजून कोण आहे? येऊ द्या। नायट्रोजनला पण पकडलं का तुम्ही? हॅलो। नाही मॅडम। नाही का? हे दोघं पकडले नाहीत ना, आयश आणि पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन? नाही, वरचे फॉर्म्युला मध्ये घालून वेगळेच उत्तर येतात माझे। येऊ दे, येऊ दे, येऊ द्या, काय नाही प्रॉब्लेम। बाकीच्या मुलांची किती येतात ते बघूयात आपण। रोल नंबर 3 दीपाली। हा सोडवला का फॉर्म? प्रॉब्लेम सोडवला का? सोडवायला सोडवा ना। रोल नंबर 4 किती उत्तर आलं? प्राजक्ता मॅडम सोडवायले। श्वेता किती आलं? चालू आहे मॅडम, सोडवा सोडवा।
और हेलो वेट मैम और हेलो मैम तुम काल से लेक्चर नहीं टाकले आता टाकना रे ओके मैम अरे किती वेळ प्रॉब्लेम सोडवत होता एक तुम्ही कॅल्क्युलेटर वगैरे वापरत नाही येत ना मॅम किती उत्तर आले याच्यापेक्षा वेगळे येत का यस मॅम वेगळं आले किती आले तुम्हाला एचसीव्ही किती आला हॅलो अरे तुम्ही झोपा वगैरे काढता खरे असं कसं आहे तुमचं सगळं कोणी पण उत्तर देत नाही काय रिप्लाय नाही काय नाही 4.745 किती आला 6847.45 आणि इकडचा 6530.47 हो मॅडम ओके तुम्ही सॉल्व करू शकता ना अशा टाइपचे प्रॉब्लेम यस मॅम यस मॅम ओके आता आपल्या थेरी पार्ट कडे आपण ट्रान्सफर होऊयात तिकडे जाऊयात आपण write down new heading refining of crude oil refining of crude oil त्याच्या अगोदर थोडीशी दुसरे पॉइंट बघूया थोडे ओके मिनिट वेट Have you seen another screen? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am.
राइट हेडिंग पेट्रोलियम न्यू पॉइंट नवीन पॉइंट है पेट्रोलियम ओके हियर देयर इज अ कंपोजिशन ऑफ पेट्रोलियम पेट्रोलियम मध्ये कोणते कोणते घटक असतात कार्बन 79.5% टू 87.1% हायड्रोजन 11.5 टू 14.8% सल्फर 0.1 टू 3.5% नायट्रोजन अँड ऑक्सिजन 0.1 टू 0.5% हे डायरेक्टली लिहून द्या एका खाली एक लिहा फक्त हे कार्बनच्या बरोबर खाली हायड्रोजनचं त्याच्या खाली सल्फरचं त्याच्या खाली नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं या परसेंटेज मध्ये शिकवण्यासारखं काही नसतं डायरेक्टली हे पेट्रोलियम हेडिंग लिहून घ्यायचं आणि त्याच्या खाली कंपोजिशन लिहायचं ओके लिहिलं का येस मॅम हा त्यानंतर एकच लाईन लिहिली त्याच्या खाली कंपोजिशनच्या खाली पेट्रोलियम और क्रूड ऑइल पेट्रोलियमला दुसरं नाव आहे क्रूड ऑइल अशुद्ध तेल क्रूड ऑइल इज डार्क ग्रीनिश ब्राऊन कलरचं फिस्कस फ्लूड आहे आणि कुठे सापडतं फाउंड डीप इन अर्थक्रस्ट मध्ये सापडतं इथपर्यंतच लिहायचं फक्त हे पहिलं वाक्य त्या कंपोजिशनच्या खाली इथलं फर्स्ट सेंटेन्स लिहायचं तेवढं सेंटेन्स लिहायचं पेट्रोलियम इज ओवर यस मॅम ओके नेक्स्ट हेडिंग क्लासिफिकेशन ऑफ पेट्रोलियम राईट ओनली हेडिंग दिस थ्री हेडिंग पॅराफिनिक बेस क्रूड टाईप अस्पाल्टिक बेस टाईप क्रूड मिक्स्ड बेस टाईप क्रूड राईट ओनली हेडिंग नेक्स्ट हेडिंग लिया ओरिजिन ऑफ पेट्रोलियम ओरिजिन ऑफ पेट्रोलियम ओरिजिन ऑफ पेट्रोलियम Have you seen another screen? Yes, ma'am. What is this word? What is this word? Have you seen cursor? Ocean. Yes. Yes. Ocean. Then?
What is this word? 300 to 400 million years ago. 300 to 400 million years ago. This is ocean. What is this? This is aquatic animals and plant. It is also known as a marine animals and plants. Okay. Ha. आणि हे डेड झाल्यानंतर जमिनी खाली गाडले जातात वरून माती वगैरे पडते इथे लिहिले सेडिमेंटरी रॉक्स आणि इथं प्लांट अँड ॲनिमल्स गाडले गेलेले आहेत वरती रॉक्स आहेत त्याच्यावरती पाणी आहे आणि इथं तिसऱ्या स्टेप मध्ये काय इथं विथ दिस त्याच याच कन्वर्जन कशामध्ये झालेलं कशामध्ये झालेलं ऑइल आणि ऑइल अँड गॅस आणि या पाईप मधून हे बाजूला काढले आता आपल्या पॉइंट कडे जाऊयात आपण ओके हाँ हेलो हाँ ओके त्यानंतर आणखी दुसरं एक रीजन सांगते मी भूकंप वगैरे ऐकून येत आपण त्याला काय म्हणतात रे किंवा ज्वालामुखीचा उद्रेक ह्याला काय म्हणतात अर्थक्वेक ज्वालामुखीचा उद्रेक भूकंपाला अर्थक्वेक म्हणते ज्वालामुखी ऐकून आहे की नाही आपण भूगोलामध्ये वगैरे आपल्याला आतापर्यंत तुम्ही वाचलेलं असेल ह्याच्यामुळे काय होत चेंज इन अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये हालचाली निर्माण होतात ह्या हालचालीमुळे समजा एखादा पर्वत तयार होणार असेल हलक्यानं होऊन एखादा पर्वत तयार होणार असेल तर त्या पर्वतामुळे काय होत त्या पर्वतात पर्वत तयार होत असताना जे प्लांट ॲनिमल आहेत ते जमिनीखाली गाडले जातात अरे वेटिंग बघा आणि ते खूप दिवस राहिले आणि ह्या प्लांट आणि ॲनिमल्स प्लांट अँड ॲनिमल्स गाडले गेल्यानंतर जमिनीमध्ये जे मेटल्स असतात जे रेडिओक्टिव्ह सबस्टन्स असतात ते काय करतात ह्या ॲनिमल आणि प्लांटचं कन्वर्जन हे ऑइल मध्ये करत असतात हे बघा इथे रेडिओक्टिव्ह सबस्टन्सेस ही एक घटक झाला की जे प्लांट अँड ॲनिमलचं रूपांतर ऑइल मध्ये करतात हे कॅटलिस्ट म्हणून काम करत असतात त्यानंतर एक प्लांट आणि ॲनिमल गाडले गेल्यानंतर त्याच्या तिथं बॅक्टेरिया फंगस वगैरे जे तयार होतात बॅक्टेरिया फंगस वगैरे जे तयार होतात प्लीज कुणी व्हिडिओ ऑन केलाय प्लीज ऑफ करा रे हॅलो प्रणाली रोल नंबर ट्वेंटी नाईन प्रणाली ओके सॉरी फॉर डिस्टर्ब मी पेंट ओपन करते आणि त्याच्यामध्ये आपण शिकवते ओरिजिन ऑफ पेट्रोलियम
ओके आता अपन बघितलं की मरीन प्लांट्स एंड एनिमल्स हे कशामुळे काढले गेले कशामुळे काढले गेलेले फलक्यांमुळे ते खूप दिवस जमिनीखाली राहिले जातात आणि याचं कन्वर्जन ऑइल मध्ये करण्यासाठी कोण मदत करतं कोण मदत करत रेडिएक्टिव्ह एलिमेंट रेडिएक्टिव्ह एलिमेंट आणि दुसरं कोण बॅक्टेरिया दुसरं कोण बॅक्टेरिया कशाचं कन्वर्जन करतात त्या प्लांट्स आणि ॲनिमल्सचं कन्वर्जन ऑइल मध्ये करतात आर यू गेटिंग लिसन अजून एकदा स्लाइड कडे जाऊयात आपण हा लिसन अकॉर्डिंग टू मॉडर्न थेरी पेट्रोलियम हॅज रिझल्टेड फ्रॉम मीन्स पेट्रोलियम हॅज प्रोड्युस्ड फ्रॉम पार्शियल डिकम्पोजिशन म्हणजे अपूर्ण विघटन पूर्णपणे न झालेलं विघटन पार्शियल डिकम्पोजिशन ऑफ मरीन ॲनिमल्स अँड व्हेजिटेबल ऑफ प्री हिस्टॉरिक फॉरेस्ट म्हणजे जुने खूप दिवसापूर्वी चेंज इन अर्थ लाईक अ फल्कॅनो एटसेट्रा हॅज बरीड दिस मटेरियल अंडरग्राउंड फल्कॅनो सारख्या गोष्टीमुळे हे मटेरियल हे ॲनिमल आणि प्लांट जमिनीखाली गाडले गेले फेअर दे हॅव बीन सब्जेक्टेड टू गाडले गेल्यामुळं ते त्याच्यावरती काय अप्लाय झालं प्रेशर अप्लाय झालं प्रेशर अप्लाय झाल्यामुळं हीट तिथे क्रिएट झाली ड्युरिंग दी एज ऑफ टाइम म्हणजे खूप दिवस मग अशी आपण 300 ते 400 वर्ष बघितलं तसं 300 ते 400 वर्ष त्याच्यावरती प्रेशर अप्लाय झालं शीट तयार झाली आणि दी कन्वर्जन ऑफ दिस मटेरियल मीन्स ॲनिमल अँड व्हेजिटेबल्स कन्वर्जन ऑफ दिस मटेरियल इन टू व्हेरियस हायड्रोकार्बन हॅज बीन गोईंग आयदर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ह्या मटेरियलचं कन्वर्जन ह्या मटेरियलचं कन्वर्जन हायड्रोकार्बन म्हणजेच पेट्रोलियम हायड्रोकार्बन म्हणजेच मिनरल ऑइल कन्वर्जन ऑफ दिस मटेरियल इन टू हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन म्हणजे पेट्रोलियम हायड्रोकार्बन हॅज बीन गोईंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कोण करतं रेडिएक्टिव्ह सबस्टन्स ऑर बाय बॅक्टेरियल डिकम्पोजिशन अंडर द अरोबिक अँड स्ट्रॉंगली रिड्युसिंग कंडिशन अरोबिक कंडिशन मध्ये म्हणजे हवा न मिळणारी कंडिशन सॉरी अनअरोबिक कंडिशन म्हणजे इअर न मिळणारी कंडिशन अँड स्ट्रॉंगली रिड्युसिंग कंडिशन अँड टेम्परेचर अँड अंडर हाय प्रेशर हाय प्रेशर असताना अनअरोबिक कंडिशन असताना ह्या मटेरियलचं रूपांतर हायड्रोकार्बन मध्ये कोण करतं रेडिएक्टिव्ह एलिमेंट आणि बॅक्टेरिया करतात आर यू गेटिंग येस मॅम समजलं व्यवस्थित हे परीक्षेला तुम्हाला कोण विचारणार नाही सिलेबसला आहे पण आतापर्यंत कधीच विचारलेलं नाही हा पॉइंट ओके यू एबल टू राईट हॅलो येस मॅम लिहून घ्या राजांना फक्त हे ओरिजिन ऑफ पेट्रोलियम
झालं का? हॅलो नो मॅम. आले आले आले. राइट. नेक्स्ट हेडिंग, रिफाइनिंग ऑफ पेट्रोलियम, रिफाइनिंग ऑफ क्रूड ऑइल. ओके लिसन, व्हाट इज दिस, व्हाट इज दिस, व्हाट इज दिस नेम? हेवी ऑइल. हेवी ऑइल. हेवी ऑइल. लुब्रिकेटिंग ऑइल, डीजेल, केरोसिन, नाफ्था, गॅसोलिन, पेट्रोलियम इथर आणि ईएलपीजी गॅस. त्याच्यापैकी तुम्हाला कोण कोण माहित आहे रे? ऐकून आहात, बघितलेलं आहे. असं किती मेंबर आहेत ह्या लिस्ट मधले? केरोसिन, डिझेल ऑइल. डिझेल ऑइल, गुड. लुब्रिकेटिंग ऑइल. लुब्रिकेटिंग ऑइल. पुढे डू नो ड्राय क्लीनर, कपडे वगैरे डाग पडले असतील कपड्यांवरती तर आपण वॉश करायला टाकतो, ते ड्राय क्लीनिंग करून देतात. माहिती का? ऐकून आहे मॅम. ते म्हणजे नाफ्था असतं तिथं. एरोप्लेन मध्ये वगैरे फ्युएल म्हणून वापरलं जातं. जसं आपल्या गाड्यांमध्ये आपण डिझेल पेट्रोल टाकतो तसं एरोप्लेन साठी जे फ्युएल लागतं ते म्हणजे कोण असतं? पेट्रोलियम इथर. हे सगळे मेंबर कशापासून तयार झालेले? डिझिस नेम क्रूड ऑइल. ऑइल पासून हे, हा जो टॉवर आहे तो ह्या क्रूड ऑइल खाणीतून काढलेलं तेल आहे, ह्याचं सेपरेशन करतो वेगवेगळ्या घटकांमध्ये. एक घटक म्हणजे फ्रॅक्शन म्हटलं जातं. हा एक फ्रॅक्शन, हा एक दुसरा फ्रॅक्शन, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. दिस क्रूड ऑइल इज सेपरेटेड इन टू डिफरंट फ्रॅक्शन अँड फायनली वी ऑब्टेन द स्पेसिफिक प्रोडक्ट हिअर. दिस इज नॉट अ प्रोडक्ट. हा प्युअर प्रॉडक्ट नाही, प्युअर नाही हा, बट दिस इज अ स्पेसिफिक प्रॉडक्ट. हे स्पेसिफिक असे विशिष्ट असे प्रॉडक्ट मिळालेले आहेत आपल्याला. म्हणून रिफायनिंगचे डेफिनेशन बघा,
क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू वेरियस यूजफुल फ्रैक्शन. पेट्रोल इज यूजफुल, डीजल इज ऑल्सो यूजफुल, केरोसिन यूजफुल, एलपीजी गैस इज ऑल्सो यूजफुल. सो दैट क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू वेरियस यूजफुल फ्रैक्शन बाय दिस प्रोसेस इज नोन एज ए फ्रैक्शनल डिस्टिलेशन. व्हाई इट इज अ डिस्टिलेशन. डिस्टिलेशन मीन्स मराठी मध्ये सांगते ऑलरेडी लिक्विड असतं, लिक्विडची पेपर बनवलं जातं आणि पेपर कूल केले जातात आणि आणखी लिक्विड बनवलं जातं, त्याला डिस्टिलेशन असं म्हटलं जातं. एक चौथी पाचवीलाच आपण शिकलेलो व्हॉट इज मीन बाय कंडेन्सेशन, व्हॉट इज मीन बाय इव्हॅपोरेशन. शिकलं की नाही? इथं काय केलं जातं? इव्हॅपोरेशन केलं जातं. इव्हॅपोरेशन करून नंतर कंडेन्सेशन केलं जातं, म्हणजेच पाण्याची वाफ केली जाते, वाफेचं पाणी केलं जातं. इथं पाणी असतं, ह्याची वाफ केली जाते आणि इथून बाहेर येताना हे पाण्यासारखं लिक्विड बाहेर येतं. त्या प्रोसेसला डिस्टिलेशन असं म्हणायचं. डिस्टिलेशन, डिस्टिलेशन आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये डिस्टिलेशन झालेलं आहे म्हणून इथं काय म्हणायचं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. त्या प्रोसेसला कुठली प्रोसेस म्हणायचं? वेगवेगळे फ्रॅक्शन्स क्रिएट झालेले, वेगवेगळे घटक तयार झालेले. कुठल्या मेथडने तयार केले? डिस्टिलेशन या मेथडने तयार केलेले. बघा, हिअर क्रूड ऑइल इज सेपरेटेड इंटू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन्स बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड फायनली नंतर काय केलं जातं? कन्व्हर्टेड इंटू डिझायर्ड स्पेसिफिक प्रोडक्ट. स्पेसिफिक प्रोडक्ट म्हणजे विशेष अशा नावाचा प्रोडक्ट तिथं तयार होतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ए रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल. अँड प्लांट सेटअप म्हणजे हा जो सेटअप आहे तो प्लांट सेटअप फॉर द पर्पज आर कॉल्ड एज ए रिफायनरी. ह्या प्लांटला काय म्हणायचं? रिफायनरी असं म्हणायचं. रिफायनरी. आर यू गेटिंग दिस पॉइंट? क्रूड ऑइल इज सेपरेटेड इन टू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. हे एक सेंटेन्स झालं. क्रूड ऑइल इज सेपरेटेड इन टू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अँड फायनली कन्व्हर्टेड इन टू डिझायर्ड स्पेसिफिक प्रोडक्ट. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ए रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल अँड प्लांट सेटअप फॉर द पर्पज इज कॉल्ड एज ए ऑइल रिफायनरी. हे जे इक्विपमेंट आहे त्याला ऑइल रिफायनरी असं म्हटलं जातं. आर यू गेटिंग? हॅलो, व्हॉट इज मीन बाय डिस्टिलेशन? कन्वर्जन ऑफ लिक्विड इन टू पेपर अँड देन पेपर इन टू लिक्विड. इट इज नोन एज ए डिस्टिलेशन. व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन? फ्रॅक्शन, स्मॉल पार्ट इज नोन एज ए फ्रॅक्शन. ओके, अँड दिस प्लांट इज कॉल्ड एज ए ऑइल. प्लांटला काय म्हणायचं? दिस प्लांट इज कॉल्ड एज ऑइल रिफायनरी. रिफायनरी म्हणजे शुद्ध करण्याचं भांड. ऑइल रिफायनरी. दिस प्लांट इज नोन एज ए ऑइल रिफायनरी. प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ दिस क्रूड ऑइल इन टू युजफुल फ्रॅक्शन. दिस प्रोसेस इज नोन एज ए फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ क्रूड ऑइल इन टू युजफुल फ्रॅक्शन. This process is known as a fractional distillation. And plant setup used for this purpose, it is known as a oil refinery. Are you waiting? Yes, ma'am. Okay. Roll number 62. Thorat. Roll number 62. Roll number 62. Yes, madam. Which point is going on? Which point is going on now? Yes. Kunta point chalo hai sadhya? Petroleum. What does it mean by distillation? Distillation manje madam vegvegle fuel hai karne, differentiate karne. Distillation means conversion of liquid into vapor and vapor into to liquid. Conversion of liquid into vapor and vapor एकदा तयार झाली की त्याच्या नंतर अजून लिक्विड मध्ये रूपांतर करायचं, त्या प्रोसेसला डिस्टिलेशन असं म्हणायचं. ओके, आर यू गेटिंग दिस डेफिनेशन? येस मॅडम. हा, लिहा मग इथपर्यंत, फक्त लिहा, मग आपण स्टेप बघूयात लगेच.
इथपर्यंत ह्या रिफायनरी पर्यंत. झालं का लिहून? इथपर्यंतच लिहायचे रिफायनरीज पर्यंत. डन मॅम. ओके, देन नेक्स्ट न्यू हेडिंग, the process of refining of crude oil. Listen, this process of refining consists of mainly three steps. Number one is the separation of water, number second is the removal of sulfur, and number third is a fractional distillation method. What is the first? Separation of water म्हणजे ह्या क्रूड ऑइल बरोबर ती क्रूड ऑइल खाणीतून काढत असताना त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामध्ये सल्फर असतो, आणि त्याला शुद्ध करावं लागत असतं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने. ओके, दिस सेपरेशन ऑफ वॉटर, फर्स्ट दिस क्रूड ऑइल ओके इम्प्युअर ऑइल प्लस त्याच्यामध्ये काय असतं? वॉटर असतं. ऑइल आणि वॉटर या दोघांच्या मिश्रणाला इमल्शन म्हटलं जात. हे वॉटर बाजूला काढण्यासाठी इम्प्युअर ऑइल मधून, इम्प्युअर ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, आपण तिथे आतापर्यंत वर्ड बघितले होते क्रूड ऑइल. Impure oil means it is also known as a crude oil. आता वॉटर कसं रिमूव्ह करायचं? तर हायली चार्ज्ड इलेक्ट्रोड, हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून हे इम्प्युअर ऑइल जाऊ द्यायचं. हायली चार्ज इलेक्ट्रोड मधून जाऊ दिल्यानंतर वॉटर काय होतं? वॉटर सेपरेट होतं आणि ऑइल सेपरेट होतं. कसं रिमूव्ह करायचं? हाऊ टू रिमूव्ह? हॅलो, स्क्रीन दिसतेय ना? यस मॅम. हा, कसं रिमूव्ह करायचं सांगा बरं बघू. पासवर्ड थ्रू हायली ऑइलच्या आणि वॉटरच्या मिक्सरला काय म्हटलं जातं? इमल्शन. हा, सीयर. हा, सेपरेशन ऑफ वॉटर
एमसीक्यूज ला हे विचारले गेलेले दोन वेळेस. व्हिच प्रोसेस इज यूज्ड फॉर सेपरेशन ऑफ वॉटर, व्हिच प्रोसेस इज यूज्ड हियर, कटरेल प्रोसेस. दिस पॉइंट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हियर, वर्ड कटरेल प्रोसेस. क्रूड ऑइल फ्रॉम द वॉटर वेल इज एक्सट्रीमली स्टेबल इमल्शन ऑफ ऑइल अँड साल्ट वॉटर, म्हणजे खारं पाणी. प्रोसेस ऑफ फ्रिजिंग ऑइल फ्रॉम वॉटर और सेपरेशन ऑफ ऑइल फ्रॉम वॉटर कन्सिस्ट ऑफ अलाउइंग द क्रूड ऑइल टू फ्लो बिटवीन हायली चार्ज्ड इलेक्ट्रोड टू हायली चार्ज्ड इलेक्ट्रोड. ओके, कोलाइडल वॉटर ड्रॉपलेट्स कोलासेस मीन्स सेपरेट टू फॉर्म लार्ज ड्रॉप विच सेपरेटेड आउट फ्रॉम द ऑइल. फक्त एवढाच वर्ड महत्वाचा आहे याच्यातला, कट्रेल प्रोसेस आणि हायली चार्ज्ड इलेक्ट्रोड. फक्त दोनच वाक्याखाली अंडरलाईन करायची, बाकी तुम्हाला कोणी काही विचारत नाही. आर यू गेटिंग? यस मॅम. राईट राईट. स्टेप नंबर वन. झालं का? डन मॅम. नो मॅम. ठीक आहे ठीक आहे, एक मिनिट बोलतो. कटरेल वर्ड खाली अंडरलाईन करा, कटरेल वर्ड खाली अंडरलाईन करा. हॅलो. आणि आय एम पी लिहा, हायली इलेक्ट्रोड वर्ड खाली अंडरलाईन करा आणि आय एम पी लिहा. हे कटरेल. हॅलो. यस मॅम. यस मॅम. कटरेल वर्डच्या तिथे अंडरलाईन करायला जाणं खूप महत्वाचा शब्द आहे तो. तुम्हाला स्लाइड दिसती का रे? यस मॅम. यस मॅम. ओके झालं. नेक्स्ट. हा सेकंड मेथड, रिमूवल ऑफ, स्टेप नंबर सेकंड म्हणा, रिमूवल ऑफ हार्मफुल सल्फर कंपाऊंड. स्टेप नंबर टू, रिमूवल ऑफ
harmful sulfur compound. Removal of harmful sulfur compound. See here. पेंट मध्ये पीपीटी दिसते ना, पेंट मध्ये स्लाइड दिसते ना. यस मॅम. यस मॅम. जर क्रूड ऑइल मध्ये सल्फर असेल तर सल्फर इज अ व्हेरी व्हेरी हार्मफुल. हाऊ इट इज टू बी रिमूव्ह? दिस सल्फर प्रेझेंट इन क्रूड ऑइल इज रिएक्टेड विथ. What is name of this chemical? What is name of this chemical? Hello. Copper. Copper. Oxide. Copper oxide. What is name of this compound? Copper oxide. Which chemical will be formed? Guess it. कुठलं केमिकल तयार होईल ह्या कॉपरची आणि सल्फरची रिएक्शन झाल्यानंतर? कॉपर सल्फाइड. व्हेरी गुड. कॉपर सल्फाइड प्लस O2 इज प्रिपेअर्ड हिअर अँड O2 इज गोज इन टू अटमॉस्फिअर. इन दिस प्रोसेस कॉपर सल्फाइड इज इनसोल्युबल इन नेचर. दिस प्रिपेअर्ड कॉपर सल्फाइड इज इनसोल्युबल इन नेचर. So that it can be removed by simple dash dash method. If it is insoluble, it can be removed by dash dash method. Filtration. Very good. It can be removed by simple filtration method. It can be removed by simple filtration technique. See here. Removal of harmful this involved treating the oil with which chemical? Copper oxide. Reaction occur with sulfur compound which result in formation of copper sulfide. Which can be removed by filtration. Great. Step number 2 and this it is also very important one. MCQ jachatla pratyek veles padto ya second point madla. Kadhi te vichartat dash dash is a very harmful compound. दुसऱ्या वेळेस विचारतात की विच केमिकल इज यूज फॉर रिमूवल ऑफ द सल्फर. कधी कधी असं विचारतात की फेन कॉपर ऑक्साईड रिएक्टेड विथ द सल्फर विच इज प्रेझेंट इन द क्रूड ऑइल विच केमिकल इज फॉर्म. असं पण विचारले. तीन वेगवेगळ्या टाईपचे एमसीक्यू जिथे विचारता येतात त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. राईट. स्टेप नंबर 2 झालं का? नो मॅम. हा ठीक आहे ठीक आहे. Yes, ma'am.